या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी छगन जाधव। छगन, शासनाच्या यादीमध्ये पश्चिम विदर्भ वगळण्यात आलाय, याविषयी काय अधिक माहिती द्याल? गेल्या वर्षी खरीप आणि रबी हंगामाच्या ऐन पीक काढणीच्या तोंडांवर पाऊस आला आणि पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं होतं। यावर्षी देखील मोठ्या कर्ज काढून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं खरीप हंगामात विदर्भात जर पाहिलं तर सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती। मात्र सप्टेंबर ते ऑगस्ट या महिन्यामध्ये परतीचा पाऊस आला आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्याचा तोंडचा घास जो आहे तो हिरावून नेला। गेल्या महिन्यात पाहिलं तर महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, तात्काळ शासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आणि अहवाल सादर करायला सांगितलात। असं असताना देखील आता जी शासनाची यादी परिपत्रक जे जाहीर झालेलं आहे, या परिपत्रकांमध्ये विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे वगळता बाकी विदर्भातील जिल्ह्यांना कुठेही या परिपत्रकाच्या याच्यामध्ये उल्लेख झालेला नाही आहे, त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा संतप्त झालेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांचं यावेळी परतीच्या पावसांमुळे मोठं नुकसान झालेलं होतं। त्यांच्या एकदम मनाला त्यांच्या भावना ज्या आहेत त्या एकदम कोळमळलेल्या आहेत। मला सांगा दादा, खरंच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ऐन काढणीच्या तोंडांवर परतीचा पाऊस आला, या परतीच्या पावसांमुळे काय नुकसान झालेलं होतं? या परतीच्या पावसामध्ये संपूर्ण म्हणजे विदर्भातच नव्हे महाराष्ट्रात पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि हे नुकसान होत असताना या स्थानिक नेत्यांनी दौरे पण केले आणि याच्यामध्ये इतकं नुकसान झालं का संपूर्ण सोयाबीन गेलं, पराठीला पराठी पण गेली, पराठीचा तर मला वाटतं एकच वेचा येईल आणि याच्यानुसार या नुकसानीमुळे आता शेतकऱ्यांना कोणताही उपयोग राहिलेला नाही, म्हणजे कोणतंही आर्थिक सहाय्य मिळणार नाही। पहिलेच निसर्ग मारते आणि त्यानुसार त्याच्यात आता आपल्याला हे सरकार पण कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याच्या मनस्थितीत नाही आहे। असा अन्याय आमच्या शेतकऱ्यांवर का करते हे आम्हाला समजत नाही। एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आहे अरविंद केजरीवाल, त्यांनी 50,000 सरसकट मकट मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आणि आपलं सरकार शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करत नाही। अतिशय दुःख वाटते, आम्ही बेरोजगार आहोत असं वाटतं। शेतात आम्ही सकाळी जातो, सकाळी जाऊन आमची शेती करतो, परंतु निसर्गही मारते आणि सरकार मारते, संताप तर एवढा येते, काय करावं याचं आम्हाला समजत। या होत्या शेतकऱ्यांच्या भावना। अधिक काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, मला सांगा तुमच्या यावर्षी शेतात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये काय नुकसान झालंय, काय परिस्थिती झाली? यावर्षी परतीच्या पावसामध्ये सोयाबीन आणि कपाशीचं अत्यंत नुकसान झालेलं असून त्यामुळं अमरावती जिल्ह्यातच याचा बेनिफिट मिळू नये किंवा जसं बाकी जिल्ह्यांना मिळाला तसंच अमरावती जिल्ह्याला सुद्धा मिळाला। अमरावती जिल्ह्याचा शेतकरी हा शेतकरी नाही काय, आणि असं काही शेतकरी म्हणजे अमरावती जिल्ह्यातच नुकसान नाही झालं, पावसानं शासनाकडे असं काही थर्मामीटर पाठवलं का की इथे पाऊसच झाला नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्यात येऊ नये। त्यामुळे माझी अशी विनंती आहे शासनाला की सरसकट अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी बोल। निश्चितच आपण पाहतोय की विदर्भातला शेतकरी प्रचंड संतापजनक झालेला आहे। काय नुकसान झालं यावेळी आणि शासनाने जे मदत आता वाढीव जी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा उल्लेख नाही? काढणीच्या वेळेस पावसाला सुरुवात केली आणि त्या सगळ्याचा सोयाबीन पडलेला आहे, त्या परिस्थितीत आपण सोयाबीन कसं तरी जमा करू। आता विकास नाही, दिवाळी समोर असताना आपण विकण्याच्या तयारीत असताना आता त्या सोयाबीनची मदत परत भाव नाही आहे, त्यात पुन्हा सरकारची मदत करणं काही नाही। अशा अवस्थेमध्ये सरकारने सगळ्यांना सारखी मदत द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना सगळे सरसकट मदत द्यायला पाहिजेत। मला सांगा काय नुकसान झालं होतं आणि काय तुमची आता शासनाकडे मागणी राहणार? या परतीच्या पावसामध्ये मुळे काय झालं की सोयाबीनला कोंब फुटले, अडाच्या वेळेस शेतकऱ्याच्या गंजा पूर्ण ओल्या झाल्या, खराब झाल्या आणि यावेळेस सरकार जे मायबाप सरकार जे आहे ते सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्याच सरकार आहे, पण शेतकऱ्याचा कुणी वाली नाही या देशामध्ये आणि सरसकट सर्वांना समान सर्वांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शासनाकडे मी मागणी करतो। निश्चितच शेतकऱ्यांना सरसकट एक मदत जाहीर करावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। छगन, नुकसान भरपाईच्या शासन यादीमध्ये पश्चिम विदर्भाचं नाव नाहीये तर शेतकरी आक्रमक होतील का? शेतकऱ्यांचं पुढचं पाऊल काय असेल? निश्चितच आपण जर पाहिलं तर अगदी काही दिवसावरती दिवाळी आलेली आहे आणि खरीप हंगामातील जे सोयाबीनचं पीक असतं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असतं,
आणि या पिकाच्या याच्यावरती या उत्पन्न जे निघेल याच्यावरती शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते. मात्र आता जे खरीप हंगामात निघालेलं जे सोयाबीन आणि कपाशीचं पीक आहे ते मात्र आता खराब झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांना जी शासनाकडून मदत मिळते आहे त्याच्यामध्ये पश्चिम विदर्भाचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील. काही शेतकऱ्यांनी ऑफ द रेकॉर्ड जर पाहिलं तर बोलून दाखवलेलं आहे की आम्ही शेतकरी जे आहेत ते क्रांती करण्याच्या मार्गावरती जाऊ असं देखील त्यांच्याकडून एक मेसेज आलेला आहे. धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी. नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भाला वगळण्यात आलंय त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचं आपण पाहिलं. शासन आदेशामध्ये पश्चिम विदर्भाचा उल्लेख नाहीये. शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.